नमस्कार, मैं ऐडवोकेट शार्दुल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। या नात्यानं आपल्या सर्वांचं पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या युवकांना, गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच त्यांचं ब्रीद आज पुढं घेऊन जाण्याचा एक छोटासा प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना आपली सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता, आपण शिक्षण संस्थाचालक असताना, आपण सगळ्या लोकांना शिक्षण देत असताना आमच्या सर्व संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, शाळांमध्ये बुद्धीचं काम आणि बलाचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु सद्विचारसुद्धा अत्यंत तितकेच गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी, ते देण्यासाठी या सर्व युवकांना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही त्या ठिकाणी या युवकांना समोर घेऊन जात असतो आणि त्याचाच एक आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आज सगळे शाळा कॉलेज ज्या वेळेला 13-14 महिने बंद आहेत, ते बंद असताना या युवकांपर्यंत परत एकदा आपण काहीतरी घेऊन, चांगला एक कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न आज आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। मला सांगताना फार आनंद वाटतो की आजचा जो कार्यक्रम आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला या देशाचं जे संविधान आहे, ह्या देशाचं जे डेमोक्रसी, या देशाचं जे लोकतंत्र आहे, हे बलवान आणि बलशाली होणार आहे, ह्या देशाचं राजकारण बलवान बलशाली होणार आहे आणि मग देश बलवान बलशाली होणार आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे, युवा संसदेचा कार्यक्रम मागच्या 5 वर्षापासून या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जातो की युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि हाच कार्यक्रम पुढं घेऊन जात असताना या देशाचं संविधान, या देशाची डेमोक्रसी, या देशाचं लोकतंत्र मजबूत करत असताना हा एक कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल, अतिरिक्त आपण हा त्याच्यामध्ये घेत आहोत। आणि हा घेत असताना आज मला सांगताना फार आनंद वाटतो की लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर्स असेल, ज्याच्यामध्ये या भारत देशामधले अनेक विद्वान टीचर्स जे KG पासून PG पर्यंत ज्ञानदानाचं काम करतात, असं लायन्स क्लब ऑफ पुणे ग्लोबल टीचर्समधले लोक आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कॉलॅबरेट आपले त्या ठिकाणी झालेले आहेत। आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम येणाऱ्या 10 दिवसामध्ये जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आणि या संपूर्ण समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच आपल्याला सांगताना मला आनंद वाटेल की हा कार्यक्रम ऑनलाईन घेत असताना हा आपण काही झूम ॲपवरनं किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲपवरनं न घेता हे आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आपण पेजवरती घेतोय, जेणेकरून येणाऱ्या अनंत कालापर्यंत, जोपर्यंत हे यूट्यूब, हे जग आहे, हे जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत हा कार्यक्रम या सर्व विद्यार्थ्यांना, येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहता येईल आणि त्याची व्यवस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलेली आहे। मला सांगताना फार आनंद वाटतो की येणाऱ्या 10 दिवसामध्ये अत्यंत विद्वान लोक ह्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शन देणार आहेत, ज्याच्यामध्ये उद्घाटनपर जे भाषण असणार आहे ते भाषण या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर सर असतील, यांचं असणार आहे। त्याचबरोबर नंतर जे विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, हे विषय आत्ताचे जे करंट विषय चालू आहेत याला लागून आपण हे विषय निवडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, कारण जे विषय आत्ताच्या स्थितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण त्या विषयांवरती काय होतं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहिती व्हायला पाहिजे, म्हणून ते विषय जाणीवपूर्वक निवडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। कारण आज आपल्याला माहिती असेल, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा असं आपल्याकडे म्हणलं जातं। आणि म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या देशाचा विचार करतोय, ज्या वेळेला आपण म्हणतो की 2020 मध्ये भारत त्या ठिकाणी महासत्ता होणार होता, परंतु
आज आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की आपण महासत्ता 2021 मध्ये आता चालू झालेलं आहे. कोरोनाच्या ह्याच्यामध्ये ते 2-1.5 वर्ष कसे निघून गेली, इकॉनॉमिकल कंडिशन लोकांची किती बेकार झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु जे आपण लहानपणापासून शाळेच्या भाषणामध्ये सुद्धा आपण म्हणायचो की 2020 मध्ये भारत हा महासत्ता होणार आहे, परंतु हा कुठंतरी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून जे विषय आपण त्या ठिकाणी निवडले ते अत्यंत चांगले आहेत. 11 तारखेला त्या ठिकाणी माननीय श्री विशंभरजी चौधरी यांचं त्या ठिकाणी भाषण होणार आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या राजकारणावरचे विचार हे त्या ठिकाणी मांडले जाणार आहेत. 12 तारखेला माननीय श्री सदाभाऊ खोत जे राज्यमंत्री होते महाराष्ट्र सरकारमध्ये, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे ग्रामीण धोरण याच्यावरती ते बोलणार आहेत. त्याचबरोबर 13 एप्रिलला जो आपला कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल लोखंडे उपकुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे परीक्षा विभागाचे ते आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांची आरक्षण नीती याच्यावरती ते बोलणार आहेत. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरी चळवळीमधल्या अत्यंत धडाडीच्या आणि या युवा संसदेच्या कार्यकारिणीमधल्या सदस्य माननीय सौ सुषमाताई अंधारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा लढा याच्यावरती त्या ठिकाणी ते बोलणार आहेत. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर चळवळीमधील अनेक एक व्यक्ती राहुल पोकळे अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह हे शाहू फुले आंबेडकर चळवळ याच्याबद्दल ते बोलणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ विधितज्ञ माननीय डॉक्टर ॲडव्होकेट असीम सरोदे हे आपल्यासोबत सामाजिक आर्थिक लाभाची व मूलभूत हक्कांची संकल्पना जिवंत आहे का या विषयावरती त्या ठिकाणी ते बोलणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे डायरेक्टर डॉक्टर प्रवीण रणसुरे हे आपल्यासोबत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांची पत्रकारिता याच्यावरती ते बोलणार आहेत. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी महिलांच्या लढ्यासाठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा माननीय सौ तृप्ती देसाई हे आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण यांच्यावरती ते बोलणार आहेत. आणि या संपूर्ण व्याख्यानमालेचा समारोप या समारोपाचे अध्यक्ष त्या ठिकाणी जे लोक या देशामधल्या गरीब शेतकऱ्यांसाठी अत्यंत मनापासून त्या ठिकाणी लढा देत असतात असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी अध्यक्षपद त्या ठिकाणी ते भूषवत आहेत. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी अध्यक्ष भाषण 19 एप्रिलला त्या ठिकाणी होणार आहे. आणि 20 एप्रिलला आभार प्रदर्शन डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या भाषणाने त्या ठिकाणी तो होणार आहे. आज आपण जर पाहिलं जेवढी काय 10 विषय त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली, बाबासाहेब आंबेडकरांना जितकं आपण वाचणार आहे जितके दिवस आपण जर हा कार्यक्रम घ्यायचा म्हणला तरीसुद्धा हे आपल्याला पुरणार नाही. परंतु आधी हा जो पहिल्या वेळेचा आपला कार्यक्रम आहे हा आपण 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेण्याचा त्याच्यामध्ये तो प्रयत्न त्याच्यामध्ये तो करतोय. दररोज संध्याकाळी 8 वाजता डॉक्टर सुधाकरराव जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे यूट्यूबचं आपलं पेज आहे त्यावरती तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम त्याच्यामध्ये तो पाहता येणार आहे. हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, हा कार्यक्रमाला आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आणि हे जे आपलं पेज आहे या पेजला सुद्धा आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं ही विनंती मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्यांना एक मनाला समाधान त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की जे मी माझं ब्रीद सांगितलेलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा हे ब्रीद आता सत्यात त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती ह्या महाराष्ट्रातला युवक त्या ठिकाणी करतोय हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमाशी आपण सगळेजण जुडलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. विद्यार्थी दशेपासूनच अभ्यास या गोष्टीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर. दगडांवर शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करतानाच दगडांना संस्कृतीही असते याची जाणीव असणारे भूगर्भ शास्त्रज्ञ, विद्यार्थी केंद्रित प्रशासन चालवणारे उत्तम प्रशासक, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळेच त्यांच्या आंदोलनांना रोखटोकपणे सामोरे जाऊन ते प्रश्न तडीस लावणारा संघटक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हाडाचा शिक्षक अशी डॉक्टर करमळकर यांची ओळख. आपला अभ्यास व्यासंग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सदैव करत असलेले चिंतन आणि प्रशासक म्हणून विद्यापीठातील विविध जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी
पुणे विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे। डॉक्टर नितीन रघुनाथ करमळकर यांचा जन्म कणकवलीमध्ये 11 जानेवारी 1962 रोजी झाला। त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयात BSc केले। त्यानंतर पुणे विद्यापीठात MSc साठी प्रवेश घेतला। पेंटोग्राफी जिओकेमिस्ट्री ऑफ अल्ट्राम फाइट्स फ्रॉम लडाख हिमालय या विषयात त्यांनी PhD संपादन केली। याच विषयाशी संबंधित त्यांनी जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्येही संशोधन केले आहे। पर्यावरण भूगर्भशास्त्र भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत। पुणे विद्यापीठात ते 30 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत। विद्यापीठातील अभ्यास मंडळ, विद्या परिषद, आदिसभा व विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे। राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे 35 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत। भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदीही त्यांची 3 वर्षाकरता निवड झाली आहे। बंगळूरच्या जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ते सदस्य आहेत। विद्यापीठामध्ये ते इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलचे संचालक, मनुष्यबळ विकास खात्याच्या रुसा योजनेचे समन्वयक, पर्यावरण विभागाच्या अभ्यास मंडळ आणि परीक्षा समितीचे अध्यक्ष, भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आणि शैक्षणिक मंडळाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत। संशोधनामध्ये रमत असतानाच भाषा, साहित्य, संस्कृती यांचीही त्यांना आवड आहे। त्यामुळेच या संदर्भात अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे। कच्छमधील भूखनिजांवरील संशोधनासाठी डॉक्टर नितीन करमळकरांना मिनरॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून भूशास्त्रातील मानाचे प्राध्यापक सी नागन्ना सुवर्ण पदक मिळाले आहे। विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळून फायदा होत नाही, त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी कशा मिळतील यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात। अशा अभ्यासू, संशोधक, कुशल प्रशासक, मार्गदर्शक आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देणाऱ्या कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना जाधवर इन्स्टिट्यूटकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नमस्कार। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या माध्यमातून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त 14 एप्रिलला जन्मदिन आहे। आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी एक विशेष असं वेबिनार ऑनलाईन लेक्चर सेरीज त्यांनी ऑर्गनाईज केली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं अभिनंदन करतो। या वेबिनारच्या माध्यमातून समाजात विविध स्तरावर काम करणारे, समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारे असे अनेक दिग्गजांचं आपल्याला मार्गदर्शन या वेबिनारच्या माध्यमातून मिळणार आहे। याच्यामध्ये सदाभाऊ खोत असतील, राजू शेट्टी असतील, तृप्ती देसाई असतील, असीम सरोदे आहेत, अशा अनेक मान्यवर ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन मानवाच्या प्रगतीसाठी काम केलेलं आहे। आणि अशा या वेबिनारच्या प्रथम पुष्प अर्पण करण्यासाठी किंवा पहिलं लेक्चर देण्यासाठी जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूटनं मला इथं पाचारण केलेलं आहे। त्याबद्दल मनस्वी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। विद्यापीठाचा कुलगुरू या नात्यानं कदाचित त्यांनी मला इथं पाचारण केलं असेल, पण अत्यंत चांगला असा हा उपक्रम आहे आणि ज्याच्यामध्ये मला हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत त्यांनी मला जो विषय दिलेला आहे जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूटनं तो म्हणजे आंबेडकर आणि राजकारण। पण आंबेडकरांचं कार्य हे कुठल्या काही विशिष्ट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की नुसतं एका विशिष्ट मर्यादेत ठेवणं मला तितकंच चांगलं वाटत नाही, कारण अफाट कार्य आहे या माणसाचं आणि ज्याच्यामध्ये सर्व स्तरावर सर्व ज्याला आपण म्हणतो की भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याआधी भारताच्या दिशादर्शक म्हणून ज्याचं आपण नाव घेऊ शकू असा हा महामानव ज्यानं अनेक वेगवेगळ्या स्तरांवर काम केलं। राजकारणामध्ये अत्यंत कमी मी म्हणेन,
शिक्षण प्रसार असेल, शिक्षण प्रचाराचं काम असेल, उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ म्हणून, संरक्षण तज्ज्ञ म्हणून, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर मोठं काम, कामगारांचे प्रश्न असतील, अनेक हिंदू आणि वंचित समाजातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी असेल, असे विविध ढंगी विविध अंगी असे हे काम आहे. आणि त्याला कुठेतरी अगदी सीमित ठेवून फक्त राजकारणापुरतं बोलणं मला तितकंसं प्रशस्त वाटत नाही. आंबेडकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या महामानवाचा जन्म आपल्याला सर्वांना माहिती आहे की एका लष्करी छावणीमध्ये 1891 मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी झाला. वडील स्वतः एक सुभेदार या पदावर त्यावेळच्या लष्करामध्ये काम करत होते आणि त्यांच्या पोटी आलेलं चौथं अपत्य. आणि तिथून साधारणपणे मला असं वाटतं की शिक्षणाच्या दृष्टीनं जेव्हा रामजी रिटायर झाले तेव्हा ते सुरुवातीला दापोलीला आले पण दापोलीनंतर त्यांना साताऱ्याजवळ म्हणजे दापोलीमध्ये खरं सांगायचं म्हणजे त्यांची शिक्षणाची सुरुवात झाली असती पण साताऱ्याला कॅशियरचा एक जॉब त्यांना मिळाला रामजीना आणि त्यांनी त्यामुळं आपला कुटुंब कबिला सगळा जो आहे तो साताऱ्याला आणला. आणि साताऱ्यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आंबेडकरांचं झालं. पण वारंवार रामजीना असं वाटायचं की मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच उत्क्रांती होऊ शकते, उन्नती होऊ शकते हा विचार त्यांच्या मनामध्ये प्रकर्षानं होता. आणि त्यामुळं चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर साताऱ्यापेक्षा आपल्याला मुंबईला जर नेता आलं आपल्या कुटुंबाला तर त्या दृष्टीने त्यांनी ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे ते मुंबईला स्थलांतरित झाले. आणि मुंबईला साधारणपणे माझ्या मते पहिलं जे स्कूल होतं ते असंच गव्हर्नमेंट स्कूल गिरगावमधलं होतं जिथं त्यांनी ॲडमिशन घेतलं बाबासाहेबांच्यासाठी चौथीनंतर पाचवीसाठी शिक्षणाच्या तिथून सुरुवात केली. आणि नंतर एल्फिस्टन स्कूलमध्ये त्यांनी त्यांना घातलं आणि एल्फिस्टन स्कूलमधून नंतर मग एल्फिस्टन कॉलेज असा तो प्रवास आहे. हा प्रवास आपण जेव्हा त्याचा वेध घेतो त्यावेळा अत्यंत घटनापूर्वक असा हा प्रवास आहे. एका वंचित समाज जीवनात जन्माला आलेले असल्यामुळं ज्या काय मला असं वाटतं की त्यांच्यावर जे काही मोठे आघात झाले एका विशिष्ट जातीतून येत असल्यामुळं त्या काळच्या परिस्थितीमध्ये ज्याला आपण अस्पृश्य म्हणू अशा समाजातून जन्मलेला हा मुलगा आणि त्यामुळं त्यावेळच्या त्या संपूर्ण जी काही आजूबाजूची व्यवस्था होती त्या व्यवस्थेतून त्यांच्यावर अनेक आघात केले गेले. मला एक प्रसंग आठवते की जेव्हा रामजी सपकाळ नंतरचे आंबेडकर ह्या नाव नंतर आलेलं रामजी सपकाळ मुंबईला जेव्हा गेले आणि परळला साधारणपणे पहिलं त्यांनी तिथं आपलं वास्तव्य केलं आणि त्याच्या आधी गोरेगावला ते होते आणि गोरेगावला मुलं त्यांना सुट्टीत भेटायला म्हणून निघालेली होती. संध्याकाळच्या वेळेत ती मसूर रेल्वे स्टेशनवर ते उतरले तिथे आणि चांगल्या कपड्यातली ही मुलं त्यांना जेव्हा विचारलं तर वडिलांना सुट्टीत भेटायला म्हणून आलो आहे अशी प्रस्तावना त्यांनी जेव्हा स्टेशन मास्टरला केली तेव्हा स्टेशन मास्टर म्हणाला आता रात्रीची वेळ आहे, गोरेगाव इथून बऱ्यापैकी लांब आहे, तुमची जाण्याची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे. अस्पृश्य समाजातली ती मुलं असल्यामुळं अत्यंत सावधानतेनं त्यांना एखाद्या बैलगाड्यावाल्याला पटवलं आणि बैलगाड्याच्या माध्यमातून वडिलांपर्यंत पोहोचवण्याचा गोष्ट त्यांनी निश्चित केली. आणि हा प्रवास जेव्हा सुरू झाला त्यावेळा जो त्या बैलगाडीचा चालवणारा होता, बैलगाडी चालवणं हाकणारा जो होता तो सवर्ण समाजातला होता. अस्पृश्याची मुलं आहेत म्हटल्यावर तो म्हणाला की मी गाडी चालवणार नाही, मी गाडी बरोबरच चालेन आणि गाडी तुम्हालाच चालवावी लागेल. आणि ती जी लहान मुलांची त्रेधात रिपीट आहे एका विशिष्ट समाजामधून आल्यानंतर झालेला हा जो आघात आहे त्यांच्या मनावर कायमस्वरूपी तो कोरला गेला. सकाळी पहाटेच्या वेळेला ते वडिलांकडे पोचले, आपल्या घरी पोचले वगैरे. आणि तेव्हापासून
अनेक प्रश्न त्यांना सतावत राहिले की अस्पृश्य म्हणजे काय आणि अस्पृश्य समाजाला हा सक वेगळेपण का दिलेलं आहे, अशा प्रकारची वागणूक वारंवार आपल्याला काय मिळते आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे, अशी वारंवार ही विचार प्रक्रिया त्यांच्या मनामध्ये सुरू झाली आणि ती कायम स्वरूपात राहिली. त्यामुळं त्यातल्या त्यात एल्फिस्टन स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये शिकत असताना परिस्थिती बऱ्यापैकी होती, तशा प्रकारची छळवणूक तिथे त्यांना जाणवली नाही. एल्फिस्टन कॉलेजमध्ये जेव्हा जॉईन झाले सर 1907 साली ते मॅट्रिक झाले आणि मॅट्रिक झाल्यानंतर माझ्या मते त्या समाजातनं एवढं मोठं शिकलेला पहिला विद्यार्थी होता मॅट्रिक. मुंबई विद्यापीठातून ती मॅट्रिकची परीक्षा त्यांनी दिली होती आणि त्यामुळं मला आठवते की जे काही मी वाचन केलं त्याच्यामध्ये त्यांचं सत्कार्य घडवून आणण्यात आला होता. त्याच्यामध्ये मुख्यत्वे नाव घेण्यासारखे केळुस्कर होते, नंतर बोले म्हणून होते, त्यांच्या माध्यमातून हा सत्कार झाला आणि तिथं त्यांना केळुस्करांनी एक गौतम बुद्धांच्या बाबतीतलं एक पुस्तक चरित्र रादर ते त्यांना त्यांनी दिलं आणि ति अशा परिस्थितीमध्ये त्याने एल्फिस्टन कॉलेजला ॲडमिशन घेतलं. बी एला अर्थशास्त्र समाजशास्त्र हे विषय राज्यशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करत करत साधारणपणे माझ्या मते 2013 ते बी ए पा 2013 ने 1913 बी ए पास झाले आणि 1913 बी ए पास झालेलं असतानाच सुरुवातीची नोकरी त्यांनी जी केली ती सयाजीराव गायकवाड बडोद्याचे महाराज त्यांच्याकडं त्यांचे डिफेन्स सेक्रेटरी म्हणून त्यांनी तिथं काम रुजू केलं. पण त्या काळातसुद्धा त्यांना अनेक विचित्र अशा परिस्थितीमधून जावं लागलं. त्या विशिष्ट समाजामधून येत आहे म्हणून कोणी त्यांना फार जवळ केलं नाही. फाईल अंगावर फेकणं, लांबून बोलणं आणि राहण्याची व्यवस्था नाही, अत्यंत खालच्या पद्धतीची वागणूकशी वारंवार त्यांना मिळत होती. एका पारशाच्या घरी रादर बिराड म्हणून ते राहिले पण तिथेसुद्धा त्यांनी आपली खोटी ओळख पारशी म्हणून ठेवली होती आणि जेव्हा प्रत्यक्ष त्यांना कळलं की ह्या पारशी नसून त्या लोकांनी त्यांना मारामारी केली, मारहाण केली, तो एक त्यांच्यावर मोठा आघात होता. अशा सर्व परिस्थितीतून जात असताना शिक्षणाचा उपयोग आपल्या ह्या दलित बांधवांना यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं मला आपल्याला काय काम करता येईल या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न कायम सुरू होते आणि म्हणूनच कदाचित असेल त्यांना 20व्या शतकाच्या मानवमुक्तीचा दाता असं संबोधलं गेलेलं आहे. 2013 साधारणपणे बी एची परीक्षा केल्यानंतर केळुस्करांच्या माध्यमातून, कारण केळुस्कर आणि सयाजीराव गायकवाड हे चांगले मित्र होते, सयाजीराव गायकवाडसुद्धा अत्यंत प्रोग्रेसिव्ह विचारसरणीचे होते आणि त्या काळातली जी सवर्णांची सगळ्या समाजावर जी पकड होती त्याच्या विरुद्ध काम करणारे होते आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की एक समाजसुधारक या नात्यानं अनेक गोष्टी ज्या सयाजीरावांनी केल्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊन परदेशात शिक्षण देणं आणि त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की बाबासाहेबांना ती संधी मिळाली आणि बाबासाहेब पुढचं शिक्षण घेण्यासाठी एम एसाठी कोलंबिया विद्यापीठात गेले. आता कोलंबिया विद्यापीठ तसं बघायला गेलं तर इंग्लंडमधली अनेक इतर विद्यापीठ, ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, ह्याचा विचार न करता सयाजीरावांनी कोलंबिया विद्यापीठाची निवड का केली असावी, तर त्यावेळेला असं एक जाणवते की साधारणपणे वंशभेदाच्या ज्या चळवळी चालल्या होत्या वंशवादाच्या, काळा विरुद्ध गोरा ह्यासंबंधी मोठं काम कोलंबियामध्ये सुरू होतं आणि कोलंबियाच्या आजूबाजूला काळ्या समाजातले ज्या आफ्रिकन म्हणून त्यांचं मोठ्या प्रमाणात वास्तव होतं आणि त्या दृष्टीनं त्यांच्या मुक्ततेसाठी अनेक चळवळी, अनेक प्रकारचं कार्य तिथे सुरू होतं. भारतातून ज्या परिस्थितीतून हा मुलगा जिथं इथं आलेला आहे त्याला ह्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये जे काही विचार बदलत आहेत, इंग्लंडपेक्षाही थोडेसे पुरोगामी पद्धतीनं जी चळवळ इथे सुरू आहे मानवमुक्तीसाठी, त्या चळवळीच्या वातावरणात जर वाढला तर कदाचित आणखीन चांगलं काम होईल
आणि या दृष्टीने मला असं वाटतं की कोलंबिया विद्यापीठाची त्यावेळेला त्यांनी त्यांची निवड तिथे केली गेली होती. एम एचं शिक्षण तिथे घेत असताना तिथेही पुन्हा त्यांनी अर्थशास्त्र हा मुख्य शब्द आपला सब्जेक्ट म्हणून ठेवला होता, त्याबरोबर राज्यशास्त्र आणि इतर जे मानवमोशास्त्र म्हणता समाजशास्त्र इतर अनेक गोष्टींच्या या सब्जेक्टमध्ये त्यांनी काम केलं. आणि साधारणपणे 2016 नुसती एम एचीच पदवी नाही तर तिथं त्यांनी पी एच डी प्राप्त केली आणि त्यासाठी त्यांनी खूप काम केलं. वाचन हे अत्यंत त्यांना आवडीचं गोष्ट होती. ते नेहमी म्हणायचे मला जर 2 रुपये मिळाले तर 1 रुपये मी भाकरीसाठी खर्च करेन आणि 1 रुपयामधून पुस्तकं घेऊन त्याचं वाचन करेन. आणि त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारची पुस्तकं विकण्याची अनेक दुकानं आजूबाजूला असायची आणि त्याच्यातून अनेक ग्रंथसंपदा त्यांनी वाचली, आत्मसात केली. अनेक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अनेक विचारांच्या अनेक जे वेगवेगळ्या विचारसरणीचे लेखक होते त्यांचं साहित्य त्यांनी मोठ्या प्रमाणात वाचून काढलं. 1916 त्यांना जी पी एच डी दिली गेली कोलंबिया विद्यापीठातून तर त्याचं जे टायटल होतं थिसिसचं द इव्होल्युशन ऑफ प्रोग्रेसिव्ह फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे ते टायटल होतं. आणि त्याचे जे त्यांचे जे गाईड होते किंवा ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यांचे मार्गदर्शनाचं नाव आहे सेलिंगनन. अत्यंत मोठा विचारवंत होता आणि साधारणपणे त्यांचा विचाराचा प्रभाव त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होत होता. थिसिस कसा लिहायचा असं एकदा त्यांनी सेलिंगनला विचारलं तर ते म्हणाले तू काम करत राहा तुझं तुलाच कळेल थिसिस कसा लिहायचं ते. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना जाणवलं की भारतामधली शिक्षण पद्धती आणि परदेशातील किंवा अमेरिकेतील शिक्षणामध्ये मोठा फरक आहे. भारतामध्ये शिक्षक हा दयाबुद्धीने शिकवत असतो आणि तसं नव्हतं. अमेरिकेतला हा शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्याच्या कलागुणांचा विकास जर करायचा असेल तर त्याला जे स्वातंत्र्य देऊन त्याचं म्हणजे ज्याला सेल्फ लर्निंग म्हणतो त्याच्या माध्यमातून तो मोठा झाला पाहिजे अशा प्रकारची साधारणपणे पद्धत तिथे अवलंबली जात होती. त्याचा मोठा प्रभावही त्यांच्या मनावर झाला. एक वेबिनार किंवा सेमिनार अरेंज केला होता आणि तो जो सेमिनार होता त्या सेमिनारमध्ये त्यांनी जातींच्या संबंधात दी कास्ट इन इंडिया वगैरे तर ह्याच्या संबंधात मोठं काम त्यांनी केलं किंवा एक या परिसंवादामध्ये भाग घेऊन कास्ट इन इंडिया ही जी स्पर्धा आयोजित केली ती गोल्डन वायझर म्हणून जे तत्त्वज्ञ होते त्यांनी केलेली होती. आणि या कास्ट सिस्टीममध्ये शूद्रांची सुरुवात त्याचं जो संपूर्ण कुठून आले काय गेले आणि संपूर्ण त्याचा तो इतिहास त्याची कारणमीमांसा मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली होती. आणि त्या काळामध्ये कास्टवर काम करणारे किंवा त्याच्या ऐतिहासिक ह्याच्यावर काम करणारे अनेक लोक होते. त्याच्यामध्ये केतकर होते, त्याच्यामध्ये परदेशामधले अनेक लोक होते, नेसफील्ड म्हणून आणखीन काही लोक होते. यांच्यापेक्षा विशेष वेगळं असं मायामते सिद्धांत त्यांनी या माध्यमातून या जे आर्टिकल त्यांनी तिथे प्रेझेंट केलं त्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रभाव तिथल्या लोकांवर इतक्या मोठ्या प्रमाणात पडला, सेलिंगनवर पडला, गोल्डन वायझरवर पडला. आणि त्यामुळं त्यांनी त्याला आपला एक अत्यंत चांगला विद्यार्थी या दृष्टीनं सुसंवाद आणि प्रत्येक वेळा चर्चा त्याच्या माध्यमातून त्यांच्या जडणघडणीच्या प्रक्रियेमध्ये त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. आणि साधारणपणे 2016 ही पी एच डी त्यांना मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण इंग्लंडला जायचं. मग ते बोटीनी बर्मिंगहॅमला गेले आणि तिथून म्हणजे लंडनला गेल्यानंतर तिथून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेतलं. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेत असताना इतर जेव्हा अनेक सुरुवातीला म्हटलं की इंग्लंडमध्ये अनेक इतरही मोठ्या विद्यापीठांची ज्या नावं हजारो वर्ष आहेत त्याच्यामध्ये केम्ब्रिज आहे, त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड आहे,
पण या विद्यापीठाचा विचार न करता त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची निर्मिती मुळात ज्या लोकांनी केलेली आहे ते थोडेसे प्रोग्रेसिव्ह आणि लोकशाहीच्या माध्यमातून समाजकारण आणि समाजाचे उत्थापन हा विषय घेऊन काम करणारे लोक होते. त्याच्यामध्ये हेराल्ड असेल, लास्की असेल, कॅनन असेल, सेडनेवेन असेल, सॅलिग्नन असेल, ह्या लोकांनी एकत्रित येऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना केली होती. आणि बाबासाहेबांच्या अभ्यासातली जी गती होती, प्रगती ती बघून त्यांनी मला जे वाचलं त्याच्यामध्ये जाणवतं की त्यांनी डायरेक्ट MSc ला ॲडमिशन तिथे दिली आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब काम करायला लागले. पण मग पुढे फेलोशिप संपली त्यामुळं पुन्हा त्यांना परत यावं लागलं, पुन्हा सयाजीरावांच्या तिथे ते आले. आणि हे करत असताना जे ह्याला आपण म्हणतो की न्यायविषयक शिक्षण घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्या बाबतीत ते आकर्षित झाले आणि त्यांनी बार ॲट लॉ ही ग्रेज इन्स्टिट्यूट आहे त्या बार ॲट लॉसाठी तिथे त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं. वर्ष दोन वर्षासाठी भारतामध्ये परत आले आणि पुन्हा आपण जमवलेल्या पैशातून आणि एका पारशी मंडळींनी जी मदत दिली त्याचा उपयोग करून पुन्हा ते लंडनला गेले आणि तिथं मग त्यांनी पुढचं कार्य आपलं सुरू केलं. साधारणपणे बार ॲट लॉ त्यांना ग्रेज इन्स्टिट्यूटमधून मिळालं आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेलं नाही. त्याच काळामध्ये त्यांनी जे रुपीजच्या बाबतीत प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज म्हणून ते आर्टिकल लिहिलेलं आहे आणि ते मोठं गाजलेलं आर्टिकल आहे. याच्यामध्ये इंग्रज सरकारनं या पैशासाठी भारतीय जी नैसर्गिक संपत्ती आहे, इथली जी विविधता आहे, लोक आहेत, यांच्यावर ज्या पद्धतीनं अत्याचार केले त्याचं वर्णन अत्यंत भेदक असं वर्णन त्यांनी या आर्टिकलच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि हा त्यांचा विषय त्यांनी PhD साठी दुसरी जी PhD आहे त्याचा टायटल म्हणून ठेवलेला होता. त्यावेळच्या सिनेटनं ते नामंजूर केलं कारण जे सत्ता चालवत आहेत ते इंग्रजांच्या विरोधात अशी जहाल अशी टीका केलेली आहे आणि शब्द ते जे आहेत ते अत्यंत परखड आहेत, त्यामुळं सिनेटनं या हे जे टायटल होतं ते मान्य नाही केलं. आणि नंतर मग एक तडजण म्हणाल की थोड्याफार प्रमाणात तुम्ही जर भाषा सौम्य केली तर हा ॲक्सेप्ट केलं जाईल आणि त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलं आणि मग ती दुसरी जी ज्याला आपण DSC म्हणतो ती त्यांना तिथे मिळाली. असं वेगवेगळ्या स्तरावरचं शिक्षण, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक आर्टिकल्स लिहिली, अनेक लेखन, विपुल असं लेखन केलं, याच्या माध्यमातून जी प्रगल्भता त्यांची दिसून येते आणि त्या प्रगल्भतेचा परिणाम बेसिकली आजूबाजूच्या लोकांवर होत होता. आणि या सर्व गोष्टींचा उपयोग करून जेव्हा बाबासाहेब भारतामध्ये आले, अर्थात मध्यंतरीच्या काळात काही आघाती घडलेले आहेत, अत्यंत जवळचे असे वडील 1913 निवर्तले आणि एक पाठबळ मागे उभं राहिलेलं असतं ते कुठेतरी गेल्यासारखं झालं, त्याचाही त्यांच्यावर थोडासा परिणाम झाला. पण त्याच वर्षी इनफॅक्ट 2013 ते कोलंबियाला गेले पुढच्या शिक्षणासाठी. आणि हे सगळं करत असताना जात जी चिकटली होती ती वारंवार त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा पुढच्या संपूर्ण प्रवासामध्ये अडथळा निर्माण करत होती आणि वारंवार तो एक विषय विचार त्याच्यावर समग्रपणे ते काम करत होते की आपले हे दीनदलित बंधू आहेत ह्यांना समाजात एक स्थान मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. आणि त्या दृष्टीने त्यांनी प्राध्यापकी पत्करली. मुंबईचं जे सिडनेहॅम कॉलेज आहे तिथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. बार ॲट लॉ ही डिग्री असल्यामुळं लॉयर म्हणूनही त्यांनी आपली एनरोलमेंट केली होती आणि वकील म्हणूनही ते मोठ्या प्रमाणात काम करत होते. आणि ते काम करत असताना आपल्या बांधवांच्या संबंधित जे प्रश्न आहेत त्यांची उकल आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्याच्या दृष्टीनं या सर्व आपल्या शिक्षणाचा ती वारंवार उपयोग करून घेत होते.
अनेक त्यांचे आर्टिकल्स आहेत, लिखाण तर अत्यंत विपुल त्यांनी केलेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया हे एक आर्टिकल जे आहे, जेव्हा भारत स्वतंत्र होत असं दिसत होतं त्याच्या आधी जी काही कमिशन येऊन गेली, साऊथ बरो कमिटी किंवा साऊथ बरो कमिशन असेल किंवा सायमन कमिशन असेल, ही कमिशन जेव्हा जेव्हा आली तेव्हा अस्पृश्यांचा एक प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी आपले विविध विचार या हे ज्या कमिशन्स होते त्यांसमोर मांडले की भारत जर स्वतंत्र होत असेल तर आमचा हा जो समाज आहे त्या समाजाच्या उत्थापनासाठी त्यांना रिझर्वेशन, त्यांचे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या दृष्टीनं त्याची उकल करण्याच्या दृष्टीनं काहीतरी ब्रिटिशांनी त्याच्यात तरतूद करावी. जेव्हा नवीन भारत निर्माण होतं, एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण होते, तर त्याच्यामध्ये ह्याही गोष्टींचा उहापोह झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि त्या संबंधातच त्याचं जे आर्टिकल आहे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया, अनेक गोष्टी त्या बाबतीत त्यांनी सांगितलेले. आणि हे करत असताना तसं बघायला तर राजकारणातला जो प्रवेश आहे त्यांचा, तो मला असं वाटतं की 1919 साली जेव्हा साऊथ बरो कमिटी किंवा कमिशन इथं आलं होतं आणि ज्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य देत असताना कशा प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे आणि जसं ए वन वोट वन मॅन अँड वन व्हॅल्यू ही संकल्पना ठेवून काम करत असताना माझ्या समाजाला त्यांच्या संख्येस्वरूप रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे अशी मागणी घेऊन बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला गेलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सायमन कमिशनचा आपल्या भारत देशामध्ये विरोध करण्यात आला होता, काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केलेला होता, काँग्रेसतर्फे कोणी रिप्रेझेंटेशन दिलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा बाबासाहेबांनी ठरवलं की माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व मी करतो आहे आणि त्या दृष्टीनं तो समाज पुढं येण्याच्या दृष्टीनं जे जे काही करणं गरजेचं आहे ते मी करीन, आणि त्या संबंधात त्यांनी त्यावेळा तिथे चर्चा केलेली आहे. अर्थात त्यामुळं काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये कायम एक मला असं वाटतं की एक दरी निर्माण झालेली असायला म्हणायला काही हरकत नाही. त्यांचे जे विचार होते त्या विचारांमध्ये बऱ्याच गोष्टींचं त्यांनी आकलन केलेलं होतं आणि त्या संबंधात त्यांचे स्वतःचे असे विशिष्ट विचार होते आणि तसे ते विचार परखडपणे मांडत असत. म्हणजे एक प्रसंग आहे की साधारणपणे एल्फिस्टन कॉलेजला शिकत असताना बी ए करत असताना त्यांना जाणवलं की आपला अभ्यास पूर्ण नाही आहे, तर परखडपणे त्यांनी त्यावेळेला त्या प्रिन्सिपलला पत्र लिहिलेलं आहे की माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही आहे, त्यामुळे यावर्षीची मी परीक्षा देऊ शकणार नाही आहे, मला आणखीन थोडं चिंतन मनन आणि अभ्यास करण्याच्या दृष्टीने वेळ मिळावा. तर या बाबतीत म्हणजे त्या विचाराच्या बाबतीत अत्यंत परखड होते, त्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की तडजोड कुणाबरोबर केलेली नाही. आणि काँग्रेस एका विशिष्ट विचारसरणीनं भारताच्या स्वातंत्र्याकडे पाहत होतं, स्वातंत्र्य मिळून दे मग पुढच्या गोष्टी आपण पाहू, पण नुसता तो विचार न करता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय गोष्टी करायच्या त्याचं प्रारूपसुद्धा आजपासून ठरलेलं असलं पाहिजे हा विचार प्रबळपणे घेऊन बाबासाहेब काम करत होते. आणि त्यामुळं मतामतामध्ये भिन्नता होती आणि भारत देशामध्ये जो मोठ्या प्रमाणात जो हिंदू समाज आहे तो हिंदू समाज जी चातुर्वर्ण परिस्थिती होती त्या काळात आणि आजही जी आहे मोठ्या प्रमाणात दिसते, तर चातुर्वर्णामध्ये मानवाचं साधारणपणे जे काही क्लासिफिकेशन केलं गेलं होतं की सवर्ण किंवा ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय आणि शूद्र आणि क्षत्रिय आणि अतिशूद्र अशा प्रकारची जी उतरती अशी जी मांडणी केलेली होती. म्हणजे मनोऱ्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये जो माणूस बसलेला आहे तो जातीनुरूप तो श्रेष्ठ त्याच्या गोष्टी त्याला त्यात बांधलं गेलेलं आहे, त्यामुळे किती तो विद्वान जरी असला पण तो त्या जातीत निर्माण झालेला आहे, त्यामुळं त्याला वरच्या वर्गात जायला परवानगी नाही आहे. आणि वरच्या वर्गातला कितीही ढ असेल किंवा त्याच्यात गुणदोष किंवा दोष मोठ्या प्रमाणात असतील तर त्याला खाली ढकलता येत नाही, अशा प्रकारची ही समाजरचना जी अस्तित्वात होती. आणि त्यामुळं ह्या समाजावर अस्पृश्य समाजावर मोठ्या प्रमाणात जे अन्याय व्हायचे सवर्णांकडून ब्राह्मण समाजाकडून, आणि त्यामुळं अस्पृश्य म्हणजे की
त्याला कुठल्या प्रकारचं स्थान नाही आहे, कायम परिघाबाहेर ठेवलेली ही सगळी माणसं. आणि त्यामुळं भारतामध्ये जर काही आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल घडवायचे असतील आणि एक चांगला परिपक्व असा देश म्हणून जर बनवायचा असेल तर ही जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे हा विचार बाबासाहेबांना कायम त्यांच्या डोक्यामध्ये होता आणि त्या दृष्टीनंच त्यांचा कायम संघर्ष सुरू होता. आणि तो वेळोवेळा त्यांनी प्रखडपणे बोलूनही दाखवला. मग गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा त्याने अनेक वेळा, जेव्हा पहिली गोलमेज परिषद ज्या गांधी गेले नाहीत त्यावेळासुद्धा या समाजाचं रिप्रेझेंटेशन बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये केलं. दुसऱ्या परिषदेमध्ये गांधी आणि आंबेडकर दोघेही होते. गांधींचे विचार वेगळे होते, आंबेडकरांचे वेगळे विचार होते. आणि त्याच्यामध्ये त्यांना सारखं जाणवत होतं की ही जातीची जी काही बंधनं घातलेली आहेत या बंधनातनं माणूस मुक्त झाला पाहिजे. आणि हे करत असताना धर्मशास्त्र आहे तर धर्मशास्त्राच्या आधारावर ही जातीची जी काही जडणघडण केलेली आहे ती तशी न करता माणसाच्या कर्तृत्वावर गुणांवर, गुणविशिष्टांवर त्याला त्याचं स्थान अधोरेखित करता आलं पाहिजे अशी विचारसरणी घेऊन बाबासाहेब आंबेडकर नेहमी काम करत आलेले होते. आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न होता की माझा हा संपूर्ण जो समाज आहे या समाजाला जर मेन स्ट्रीममध्ये मुख्य धारेमध्ये जर आणायचं असेल तर बरेच बदल आणि क्रांती घडणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी ही जाती व्यवस्था जी आहे ती समूळ नष्ट केली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं वारंवार जिथे जिथे त्यांना हे प्लॅटफॉर्म मिळाले तिथं त्याने आपली मतं त्या बाबतीत परखडपणे मांडलेली आहे. आणि नुसती मतं मांडली त्या दृष्टीनं कामही त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. बाबासाहेबांना मी म्हणून म्हणतो की फक्त राजकारणापुरतं मर्यादित असं त्यांच्या बाबतीत बोलणं हे मला असं वाटतं की योग्य होणार नाही. कारण कॅनव्हास एवढा मोठा आहे त्यांच्या कामाचा, त्या प्रत्येक कामाला एक तासाभराच्या या लेक्चरमध्ये बोलणं ते सुद्धा तितकं शक्य नाही की एवढं अफाट काम त्यांनी केलेलं आहे. आणि हा अफाट कामाचा मागोवा केवळ 40-45 मिनटामध्ये सांगणंसुद्धा तितकंसं सोपं नाही. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या राजकीय जे काही प्रवास आहे त्याचा सगळा उपयोग हा समाज उद्धरणासाठी किंवा आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला. खरं बघायला तर विचार केला तर एवढी मोठी डिग्री मिळालेली आहे, स्वतः एका चांगल्या विद्यापीठातून शिकलेली आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट विचार आहेत. एखाद्याने ठरवलं असतं की माझ्यापुरतं मर्यादित मी पुढेही जाऊ शकतो, पण असं संकुचित न विचार करता मला माझ्याबरोबर माझा समाज पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांना जे या सगळ्या बाजूनी शृंखलांनी जे जखडून टाकलेलं आहे त्यातनं जर मुक्त करायचं असेल तर त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि हा विचार घेऊन मला असं वाटतं की या विचारानं प्रेरित होऊन प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी म्हणजे जे पुढे निर्णय झालेले आहेत त्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये हा एक महत्त्वाचा साधारणपणे दुवा किंवा महत्त्वाचा असा धागा ठेवून त्यांनी मला असं वाटतं की काम केलेलं आहे. साधारणपणे या सर्व काळामध्ये त्यांच्या अनेक लोकांशी संबंध आले. खरं सांगायचं म्हणजे अस्पृश्य जनतेचा नेता, एक राजकीय नेता, या दृष्टीनं त्यांची तशी प्रस्थापना मी म्हणेन की राजर्षी शाहू महाराजांनी 1920 जी माणगावची परिषद झालेली आहे त्या परिषदेमध्ये अस्पृश्यांचा किंवा डिप्रेस क्लासचा नेता नेतृत्व या दृष्टीनं, आणि हे नेतृत्व त्यांनी त्यांना बहाल केलं, त्यांनी त्या सभेचं अध्यक्ष स्थान त्यांना दिलं आणि एक प्रकारे त्यांनी जगजाहीर केलं की या समाजाचं नेतृत्व हे आता बाबासाहेब आंबेडकर करते. कारण डिप्रेस क्लासच्या बाबतीत काम करणारे अनेक जण होते, त्याच्यामध्ये रामजी शिंदे होते आणि इतरही अनेक लोक होते. पण त्यांचं म्हणणं होतं की डिप्रेस क्लासचं हे करत असताना याचं प्रातिनिधित्व जे करणं गरजेचं आहे तो प्रतिनिधी कोणी निवडावा, तर गव्हर्नरनी निवडावा किंवा इतर लोकांनी तो निवडावा, तसं न होता आंबेडकरांचं नेहमी म्हणणं होतं की नेतृत्व हे त्या समाजातूनच आलं पाहिजे आणि तोच त्यांचं नेतृत्व करू शकेल आणि त्यांचे प्रश्न योग्यरित्या मांडू शकेल. आणि त्यामुळं पुढची जी
पहिली जी अखिल भारतीय निराश्रित वर्गाची परिषद जी झाली त्या परिषदेमध्ये साधारणपणे रामजी शिंद्यांच्या बाब आणि यांच्यामध्ये जे मतभेद झाले ते या दृष्टीनं झाले की त्यांचं म्हणणं होतं की प्रतिनिधित्व जो करेल तो त्याची निवड त्या प्रतिनिधीची निवड गव्हर्नर करतील. तसं नव्हतं, त्या समाजातनं त्याचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे, त्या समाजानं ठरवलं पाहिजे माझं प्रतिनिधित्व कोणी करायचं, असा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता आणि तो विचार त्यांनी कायम स्वरूपात आपल्याबरोबर ठेवला आणि त्यामुळे ही एक विभागणी झाली. एक डिप्रेस क्लाससाठी काम करणारा वेगळा समाज ज्याच्यामध्ये काही सवर्ण लोक होते, बाबासाहेब आंबेडकरांबरोबरसुद्धा काम करणारे अनेक सवर्ण लोक होते ज्याच्यामध्ये नाव घेण्यासारखी सहस्त्रबुद्धे आहेत, केळुसकर आहेत, अनेक लोक होते, जेधे आहेत. या लोकांनी विशेषतः महाडची जी चौदार तळ्याची जी चळवळ आहे त्यामध्ये ही सर्व लोक त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करत होते. आणि ही जी काही विभागणी झाली, रामजी शिंद्यांचं एक वेगळेपणे आजरी असलं तर त्यांच्यापासून साधारणपणे थोडंसं अंतर ठेवून बाबासाहेबांनी आपल्या पद्धतीनं आपल्या लोकांसाठी काम केलेलं आहे. हे करत असताना बहिष्कृत हितकारणी सभा त्यांनी 1924 साली प्रस्थापित केली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं की समाजाला माझ्या त्यांच्या संख्येप्रमाणात प्रमाणे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्या समाजाचं नेतृत्व त्या समाजातल्यात कोणीतरी केलं पाहिजे. जे रामजी शिंद्यांच्या ऑलमोस्ट अपोजिट होतं आणि त्यामुळे इथून त्यांचं ते सेपरेशन झालं असं मला म्हणायला काही हरकत नाही. तिथून पुढे जे कार्य आहे माणगाव परिषदेनंतर सगळ्यात मोठी घटना म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचे जे सत्याग्रह आहे, छोट्याशा महाडसारख्या गावातल्या एका तळ्यामध्ये अस्पृश्य वर्गाला पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता आणि त्यातून मुक्त करण्याच्या दृष्टीनं त्या भागाची निवड केली गेली. आणि जेव्हा आंबेडकरांनी हा सत्याग्रह उभा केला तेव्हा अनेक लोक त्यांच्याबरोबर होते आणि पहिल्या वेळा ही जेव्हा झाली की ते स्वतः त्यांनी पाणी प्यालं, त्यात चौदार तळ्याचं पाणी प्यालं, त्यांच्याबरोबर इतरही लोकांनी प्यालं आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर त्यांची त्या लोकांना मारहाण झाली. सवर्ण समाजातील अनेक लोकांनी येऊन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात म्हणजे मारहाण केली. इथे मला सांगायला निश्चित एक गोष्ट सांगावीशी वाटते की म्हणजे आपल्या समाजाला सुद्धा ते या महाडची जे सत्यारे झाले त्याच्या संबंधात त्यांनी जे भाषण दिलेलं आहे ते अत्यंत विचारपूर्ण असं भरलेलं आहे, विचारांनी भरलेलं आहे. आणि त्यांनीमध्ये त्यांनी सांगितलं की चौदार तळ्याचं पाणी पिणं म्हणजे काय, तर कुठेतरी समानतेकडे नेण्याच्या दृष्टीनं माझ्या समाजाला जी विषमता आहे त्या विषमतेमधून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं घेतलेले हे पाऊल आहे. आणि हे फक्त पाणी पिणं हे इतपत मर्यादित नसून आपल्या समाजात जे काही गर्तेमध्ये रुतलेलं आहे त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीनं केलेली ही सुरुवात आहे. संपूर्ण इतर जाती धर्मामध्ये आपलं एक स्वतःचं स्थान, मलाही तिथं योग्य स्थान मिळालं पाहिजे त्या दृष्टीने केलेला प्रयत्न आहे. आणि त्यामुळं साधारणपणे तो जो ती जी चळवळ आहे आणि ती दोन वेळा झाली, तो सत्याग्रह फक्त एक वेळचा नाही आहे, दोन वेळा त्या वर्षामध्ये त्यांनी तो केला. आणि दुसऱ्या वेळेला तर इथपर्यंत परिस्थिती होती की त्यांच्यावर पहिल्या आणि दुसऱ्या वेळेलासुद्धा अनेक खटले झाले, त्या खटल्यांच्या संबंधी स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर काम केलं. अनेक त्यांचे जे सहअध्यायी होते किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे लोक होते त्यांच्यावर जी मारहाण झाली त्यांचे खटले त्यांनी चालवले. आणि मग त्या काळामध्ये की ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना अधिकार दिला नाही वगैरे, मग तुम अशा प्रकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न महाडच्या उच्चवर्णीयांनी केला. पण पुढे जवळजवळ 3-4-5 वर्ष झालेला संघर्ष कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जिंकला. आणि मला असं वाटतं की या समाजाचं पुनरुत्थापन करण्याच्या दृष्टीनं आणि या विषमतेनं बरबटलेल्या भारत देशामध्ये त्यांना स्वतःचं एक स्थान देण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही चळवळ, हे जे महाडचं जे सत्याग्रह आहे अत्यंत महत्त्वाचं असं आहे.
हे करत असताना त्यांच्यातली त्यांची जी काही त्यांचं जे शिक्षण उच्च शिक्षण जे होतं त्यांचे जे विचार होते याने अनेक प्रेरित झाले होते आणि हे फक्त त्यांच्या समाजापुरतं मर्यादित नव्हतं तर भारतभर त्यांचा शिक्षणाचा आणि त्यांच्या विचारांचा डंका वाजत होता आणि त्यामुळे व्हाईसरॉयनं जेव्हा पहिलं मंत्रिमंडळ केलं त्यामध्ये त्यांना मजूर मंत्री म्हणून बोलवण्यात आलं पाचारण करण्यात आलं आणि त्यावेळेला कामगारांच्या संबंधात मजुरांच्या संबंधात त्यांनी जे कार्य केलेलं आहे म्हणजे आज जी आपल्या दिसते त्याची सुरुवात त्या काळात झालेली आहे. एकतर म्हणजे योग्य असं मानधन त्याने मिळायला पाहिजे, विशिष्ट तासांचंच काम त्याला असलं पाहिजे, आरोग्यविषयक असेल किंवा विमाच्या बाबतीत गोष्टी असतील, समाजामध्ये एक चांगलं जीवन जगण्याच्या दृष्टीने त्यांचं राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीनं जे काही असेल त्याच्यामध्ये शिक्षण असेल त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी असतील राहण्याच्या गोष्टी असतील या सर्वांचा अगदी सखोल अभ्यास करून या काळामध्ये बाबासाहेबांनी काम करत आणि हे करत असताना प्रत्यक्ष कामगारांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी अनेक वेळा कामगारांच्या ज्या वसाहती होत्या एक उदाहरण द्यायचं झालं असेल तर राणीगंजमध्ये कोळशाच्या खाणीमध्ये प्रत्यक्ष स्वतः खाली जाऊन मजूर मंत्री असतानासुद्धा तिची पाहणी केली आणि कशा अवस्थेमध्ये हा कामगार काम करतो आणि त्याला जर न्याय मिळवून द्या असेल त्याच्या न्यायाचे बाजू जर मांडायची असेल तर त्याला संप करण्याचा अधिकार दिला पाहिजे, त्याला इतर चांगल्या आरोग्यविषयक सुविधा दिल्या पाहिजेत, त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं कालमर्यादा त्याची निश्चित असली पाहिजे काम करण्याची, त्याप्रमाणे त्याला वेतन मिळालं पाहिजे, कुटुंब कल्याणच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे, आरोग्यविषयक विमाच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे, असे एक अनेक योजना त्यांनी त्या काळामध्ये या कामगारांच्या बाबतीत त्याला आणल्या. कामगारांचंही त्यावेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व केलं. तसाच विषय जर आपण पाहिला तर स्त्रियांच्या बाबतीत आहे, हिंदी कोड बिल जे ते न्याय मंत्री म्हणून काम करत होते पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं आणि हिंदू कोड बिल याच्यामध्ये महिला आणि त्या उच्चवर्णीय असतील किंवा सुवर्ण असतील किंवा अस्पृश्यांमधील यांचे हक्क मिळण्याच्या दृष्टीनं हे कोड बिल होतं, हिंदू कोड बिल होतं. अनेक आपल्या ज्या जुन्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये बालविधवा असेल त्याच्यानंतर घटस्फोटाचा अधिकार असेल पोडगीचा अधिकार असेल, आत्ता आपण ज्याच्या बाबतीत नेहमी चर्चा होते किंवा ज्या गोष्टी आज आपण उघडपणे बोलतो त्या काळच्या त्या समाजामध्ये त्या समाविष्ट नव्हत्या, तेव्हा घटस्फोटानंतर पोडगी मिळणं गरजेचं आहे. नंतर मुलगी जरी असली तरी वडिलांच्या मालमत्तेमध्ये एक हिस्सा मिळणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी आणि हे फक्त मर्यादित हिंदू समाजासाठी नाही तर सर्व समाजाच्या स्त्रियांसाठी त्यांनी या हिंदू कोड बिल जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं होतं आणि त्यांचं त्यावेळेचं जे भाषण आहे जेव्हा त्यांनी राजीनामा दिला कारण हिंदू कोड बिल हे मान्य केलं गेलं नाही आणि त्यामुळं अत्यंत दुःखी होऊन त्यांनी त्यावेळेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि ते जे भाषण त्यांनी दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की मंत्रीपद सोडत असताना एक स्टेटमेंट देणं गरजेचं आहे आणि ते का गरजेचं आहे की का म्हणून हे मंत्रिपद मी सोडतो आहे तर नाहीतर अदरवाईज पत्रकारिता आजच्यासारखी त्या काळात जी होती ती कोणाचं तरी अंगुली चंद करून कोणाला तरी मोठेपणे करण्याचे मोठे दाखवण्याच्या दृष्टीने एखाद्याला कमी दाखवणं अशा प्रकारच्या बातम्या न येता माझी बाजूही या पार्लमेंटला कळली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी जे काही भाषण केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांचा मुद्देसूद असा उपयोग केलेला आहे किंवा मुद्देसूदपणे त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. त्यांनी त्यावेळेचे पंतप्रधान नेहरूंना हे जेव्हा ते सांगत होते की मी राजीनामा का देतो हे पार्लमेंटला कळलं पाहिजे आणि ते कळत असताना चार पाच गोष्टींचा त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की आज घटना निर्माण झालेली आहे कारण 1951 सालची घटना आहे ती की त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला तर ते राजीनामा देत असताना ते म्हणाले घटनासुद्धा येऊन आता जवळजवळ वर्ष झालेलं आहे, घटनेमध्ये आपण ठरवलेलं होतं की काही प्रमाणात साधारणपणे 12% रिझर्वेशन
अस्पृश्य समाजाला मिळाला पाहिजे. आणि त्यांनी त्यावेळेच्या होम मिनिस्टरला विचारलं की हे आल्यापासून किती लोकांना असं रिप्रेझेंटेशन मिळालं, तर त्यावेळेचे जे होम मिनिस्टर होते त्यांनी त्या बाबतीत सांगितलं की बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे, पण प्रत्यक्ष आकडेवारी जेव्हा काढली प्रत्येक खात्याकडून तर त्यांनी नील अशा स्वरूपाचं उत्तर त्यांना मिळालेलं होतं, आणि त्यामुळं ते अत्यंत व्यथित झालेले होते. त्यामुळे जी घटना बनवण्यामध्ये माझा मोठा सहभाग होता आणि या समाजासाठी मुद्दामून म्हणून आणलेलं हा ही गोष्ट होती, ती कोणत्याही प्रमाणात पाळली गेलेली नाही आहे. SC किंवा ST लोकांसाठी कमिशन बनवणं तेही अजून वर्ष 1.5 वर्ष झालं अस्तित्वात आलेलं नाही आहे. आणि माझा समाज स्वातंत्र्यापूर्वी जसा होता तसाच स्वातंत्र्यानंतरसुद्धा तसाच खितपत पडलेला आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी परराष्ट्र धोरणावर टीका केलेली आहे. आत्ताचे जे परराष्ट्र धोरण, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा मला नाही वाटत की जगातल्या कुठल्याही देशानं त्याच्याबद्दल खूप मोठा आनंद व्यक्त केला होता. प्रत्येक देश आपल्याबरोबर होता आणि साधारणपणे 47 नंतर 51 साली राजीनामा त्यांना जवळजवळ 3 वर्ष 6 महिने आणि काही दिवस असं कार्य केल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले. आणि त्यावेळी ते म्हणतात की आज आपल्याबरोबर फार मोठे देश आपल्याबरोबर नाही आहेत, तर ह्याचा अर्थ आपलं परराष्ट्र धोरण, परकीय जे आपलं धोरण आहे ते कुठेतरी चुकतं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जे ज्याला नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाची खासियत म्हणजे नॉन अलाइनमेंट मूवमेंट, की कोणाबरोबर अलिप्तता धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं, तर त्या अलिप्तता धोरणामुळं अनेक राष्ट्रांना आपण दुखावलेलं आहे. अनेक राष्ट्र जी आपल्याबरोबर येऊ शकतात ती आपल्याबरोबर आलेली नाही आहे. अशा प्रकारची परराष्ट्र धोरणानं भारताची प्रगती मोठ्या प्रमाणात होणार नाही, आणि त्यामुळं त्या परराष्ट्र धोरणाचासुद्धा मी कुठेतरी निषेध करतो आहे. तिसरं कारण ते म्हणते की जेवढं अपीजमेंट एका पर्टिक्युलर मायनॉरिटी कम्युनिटीची केली गेलेली आहे, त्या दृष्टीनं जेव्हा माझ्या समाजाकडे बघतो तर काहीच माझ्या समाजाला याच्यातून मिळालेलं नाही. असे जवळजवळ 4 ते 5 मुद्द्यांवर, आणि हिंदू कोड बिल, हिंदू कोड बिलच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की मनूनसुद्धा मान्य केलेलं आहे, ज्या मनुस्मृतीच्या विरोधात मी काम केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा महाडच्या 14 तळ्याच्या बाबतीतला जो सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये अनेक ठराव पास करण्यात आले, आणि त्या ठरावाच्या आधी दुपारी मनुस्मृतीची जे पुस्तक होतं ते जाळण्यात आलं, प्रतिकात्मक हे म्हणून त्या जाळण्यात आलं, की जोपर्यंत धर्माचा आणि धर्मशास्त्राचा मोठा पगडा या समाजावर आहे त्या तोपर्यंत या समाजाचं उत्थापन होणं अत्यंत मला असं वाटतं दूर वाटते. आणि त्यामुळे ह्या एक निषेध म्हणून त्यांनी त्या मनुस्मृतीचं तिथं ते जाळलेलं आहे. पण त्याच म्हणून ते स्वतः भाषणं सांगतात की त्या म्हणूनसुद्धा मान्य केलं की स्त्रियांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजेत. तर तुम्ही संपूर्ण सवर्ण समाजाने हा विचार केला पाहिजे की स्त्रियांचे इरिस्पेक्टिव की ते सवर्ण समाजातले आहेत की अस्पृश्य आहेत की दलित आहेत, स्त्री म्हणून त्यांच्याकडं त्यांचं जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीनं जे काही मी सूचना केलेल्या आहेत त्या तुम्ही स्वीकारणं अपेक्षित होतं, पण अत्यंत दुराग्रही भावनेनं तुम्ही त्याच्याबद्दल वागलात आणि त्या कुठल्याही तुम्ही ॲक्सेप्ट केलं, आणि या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या याच्यावर झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी त्यावेळा आपला त्या राजीनामा दिले. त्यामध्ये ते हेही म्हणतात की व्हाईसरॉयच्या गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा मी मजूरमंत्री म्हणून काम करत होतो त्याच्यामध्ये मी प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हाही विभाग सांभाळलेला होता, आणि जेव्हा न्यायमंत्री म्हणून मी तुम्ही माझ्यावर जेव्हा ही जबाबदारी टाकली तर या खात्यात करण्यासारखं काहीच नाही आहे, कारण घटनेनं बऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात न्यायाचा उल्लेख घटनेमध्ये आपण केलेला आहे. त्यामुळं मला काम असं काही फार मोठं इथं नव्हतं, आणि माझी वारंवार अपेक्षा होती की कुठेतरी मला न विचारता या गोष्टी मला मिळतील. एखादा मंत्री जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो तेवढ्या काळापुरता तर किमान तो पोर्टफोलिओ मला मिळेल, किंवा अनेक लोकांकडे जास्त पोर्टफोलिओ होते तशा पद्धतीनं मला मिळेल तेही मला दिलं गेलं नाही. आणि ह्या सर्व गोष्टींचा माझ्यावर परिणाम झालेला आहे आणि मी अत्यंत मनाने दुःखी झालेलो आहे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी ते राजीनामा जो दिलेला आहे तो त्या काळात संविधानाच्या बाबतीतसुद्धा असाच प्रकार आहे.
आपण पाहतो की संविधान सभा जे निर्माण करण्यात आली त्या संविधान सभेमध्ये काँग्रेस त्यांना रिप्रेझेंटेशन द्यायच्या विरोधात होता. कारण काय झालं की मध्यंतरीच्या काळात कुठेतरी आपला एक राजकीय पक्ष असला पाहिजे म्हणून मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली होती आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या आणि काउन्सिलमध्ये मुंबईच्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व त्यांना मिळालेलं होतं. त्याच्यामध्ये उच्चवर्णीय काही लोक त्यांच्याबरोबर निवडून आलेले होते मजूर पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढून आणि त्या पद्धतीनं ते पुढे आले होते. पण नंतरच्या काळामध्ये ते इलेक्शन हरले मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर मग बंगालमधून त्यांना ह्या घटना समितीवर घेण्यात आलं. तिथून त्यांनी निवडणूक लढवली पण नंतर ती निवडणूक बंगालची जेव्हा फाळणी झाली त्यामुळे ती रद्दबातल ठरली आणि मग पुढं बॅरिस्टर जयकरांनी जेव्हा राजीनामा दिला तिचे जे पद मुक्त झालं होतं त्या जागी ते आले आणि अशा प्रकारे त्यांचा घटना समितीमध्ये प्रवेश झाला. घटना समितीचा अध्यक्ष या नात्यानं त्यांना जेव्हा तिथं पाचारण करण्यात आलं कुठेतरी गांधीजींनी त्याच्याबद्दल सूतोवाच त्यावेळच्या पंतप्रधान नेहरू आणि पटेल यांना त्यांनी सांगितलं की त्यांना तुम्ही घ्यावं वगैरे आणि मग राजेंद्र प्रसादांनी तुम्हाला आठवत असेल की त्याचा अध्यक्ष म्हणून त्या समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे दिलं. घटना समितीत 7 जण काम करत होते त्यातले 1 परदेशात होते 1-2 कमी प्रमाणात मीटिंग त्यांनी अटेंड केल्या आणि प्रारूप किंवा त्याची रचना ठरवण्याच्या आराखडा करण्याच्या दृष्टीनं जवळजवळ 2 वर्ष साधारणपणे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर काम केलं. कुठेतरी काँग्रेसला असं वाटत होतं की आपल्या समाजाचं प्रतिनिधीचा विचार करून मोठ्या प्रमाणात घटनेमध्ये तसे बदल ते करतील किंवा घटना त्या दृष्टीनं बांधली जाईल त्यामुळं कुठेतरी त्यांना ती भीती वाटत असावी. तर पण बाबासाहेबांनी सर्व समाजाचा सर्व भारतीयांचा विचार करून घटनेची निर्मिती केली आणि या घटनेमध्ये त्यांनी अनेक गोष्टी आणल्या. त्यावेळा बऱ्याच जे राष्ट्र मायामध्ये स्वतंत्र झाली त्यावेळेला बऱ्याच लोकांनी इंग्लंडची जी घटना आहे त्याचीच कुठेतरी रेप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन केलेलं दिसतंय. आणि जेव्हा पंतप्रधान नेहरू आपली घटना बनवण्याच्या संबंधी इतर देशातील जे या घटनातज्ञ आपण त्यांना म्हणूया की त्यांचा विचार करतो की त्यांच्याशी बोलाचाली करत होते त्यावेळेला ज्यांनी इंग्लंडची घटना बनवली त्यांनी सांगितलं की ही घटना बनवण्यासाठी तुमच्याकडे उत्कृष्ट लोक आहेत ज्याच्यामध्ये स्वतः आंबेडकर आहेत सपूर आहेत महात्मा गांधींसारखे लोक आहेत तर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी. आणि हा जो प्रकार आहे गोलमेज परिषदेमध्ये जे परखड उद्गार किंवा आपले विचार ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले होते त्याने कुठेतरी गांधी प्रभावित झाले होते आणि गांधीने त्यामुळं सांगितलं की ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात यावी आणि त्या दृष्टीने तशा पद्धतीने त्या घटना समितीमध्ये आले आणि जो पुढचं जवळजवळ 2-2.5 वर्ष काम त्यांनी केलं. मला विशेषतः कृष्णमाचारी केटी कृष्णमाचार्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की घटनेचे सदस्य जरी 7 जरी असले तरी जवळजवळ 2/3 जास्त काम फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कारण यातले बाकीचे समिती जे सदस्य होते एक सोडून गेलेले आहे एक परदेशात आहे एकाने राजीनामा दिला आहे आणि 2 काही बैठकीला हजर राहू शकले नाही आणि त्यामुळं संपूर्ण काम करण्याची जबाबदारी बाबासाहेबांना येऊन पडली. पण हे करत असताना भारतीय समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार त्यांनी या घटनेमध्ये केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा साधारणपणे अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की लोकशाहीचं साधारणपणे लोकशाही घट्ट होण्याच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे ते सर्व त्या घटनेमध्ये त्यांनी आणलेले आणि ते करत असताना ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये राज्यांची निर्मिती असेल केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती असेल भाषा न्याय राज्यांच्या निर्मितीला त्यांचा विरोध होता. कारण त्यांचं म्हणणंच असं होतं की या वेगवेगळ्या भाषांमुळे जी एकरूपता येणं गरजेचं आहे ती येणार नाही आणि त्यामुळं एक देश एक भाषा असली पाहिजे हे त्यांचं आणि एक न्याय व्यवस्था इथे असली पाहिजे
आणि जी कुठल्याही उच्च नीच कुठल्याही समाजाला त्याच सर्व ह्याच्यातनं मोजलं गेलं पाहिजे आणि ह्याचं साधारणपणे बळकटीकरण झालं पाहिजे. त्या दृष्टीनं घटनेची निर्मिती आणि घटनेमध्ये प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यामुळे राज्यांची निर्मिती त्या बाबतीत काय केलं पाहिजे, इतर अनेक गोष्टी प्रत्येक समाजाला वर येत असणं पुढं आणण्याच्या दृष्टीनं काय काय केलं पाहिजे, त्यांचे विचार खूप ज्याला असं म्हणतो की अत्यंत प्रगल्भ होते आणि भारत देशातले प्रश्न याची त्यांना उत्कृष्ट जाण होती. म्हणजे शेतकऱ्यांची असून देत, कामगारांची असून देत, शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात पहिला मोठा मोर्चा जर कोणी काढला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला आहे. त्यांचं नेहमीच म्हणणं होतं की लोकसंख्येचा जो विस्फोट येतं होतो आहे त्या कारणानं जमिनीचं विघटन झालेलं आहे आणि त्यामुळे छोटी छोटी जमीन जी आहे ती छोट्या छोट्या भागात विभागली गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते अत्यंत मर्यादित स्वरूपाचं आहे आणि त्यामुळं त्याचं जर चांगल्या प्रकारचं उत्पादन व्हायचं असेल तर तशा प्रकारचे कायदे असणं अस्तित्वात असणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतीचं राष्ट्रीयकरण करावं अशी एक संकल्पना त्यांची होती जी मान्य केली गेली नाही. पण त्याच्यामागची भावना होती की त्याच्यामध्ये जे काही भागभांडवल आहे ते भागभांडवल शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा मिळत नाही किंवा आपल्याकडनं आपल्या पद्धतीनं टाकता येत नाही, तर त्याची जबाबदारी कुठेतरी मोठ्या प्रमाणात सरकारनं घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करत असतानाच उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आणले पाहिजेत आणि उद्योगधंदे आणत असताना याचं कारण म्हणजे की केवळ शेतीवर आधारित जे काही उत्पादन आहे त्याच्यावर शेतकरी जगू शकत नाही, त्यामुळं त्याला अन्य पर्यायी मार्ग आपण दिले पाहिजेत आणि इंडस्ट्री जेव्हा येते त्याबरोबर समाजातल्या अनेक लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळतो आणि मग त्याला रोजगाराच्या संधी मिळाल्या की समाज जीवनामध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनं त्याला जे काही साधनं लागतात किंवा जो पैसा लागतो तो त्याला उपलब्ध होऊ शकेल असे एक विचार घेऊन अशा पद्धतीचे विचार करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा हिराकुड धरणाचं बांधकाम सुरू झालेलं होतं त्यावेळेला प्रत्यक्ष त्यांनी जाऊन तिथं पाहणी केलेली आहे आणि त्यातल्या मजुरांबरोबर काम बोलत असताना त्यांचे जे संवाद आहेत त्यामध्ये ते सांगत आहेत की तुम्ही प्रचंड मोठं काम करताय, हे एक धरण बांधणं नाही आहे. नुसतं धरण बांधणं इतपं मर्यादित स्वरूपाचं काम नसून देशाचं संपूर्ण जडणघडण आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं हा मोठा जो पाया घातला जातो आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. साक्षीदार नुसते नसून त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहात, त्यामुळे एक प्रचंड मोठं काम तुम्ही करताय असं त्यांनी त्यांना त्याच्यात प्रेरित केलेलं होतं. त्यांचा हा संपूर्ण संघर्ष आहे, त्याच्यामध्ये अनेक विवेचनं त्यांनी केलेली आहेत, अनेक भाषणं केलेली आहेत, जवळजवळ प्रचंड मोठी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे, अनेक लेख लिहिलेले आहेत. बहिष्कृत भारत असेल, मूकनायक असेल, जनता असेल किंवा नंतरचं प्रबुद्ध भारत म्हणून असेल, ही जी नियतकालिकं आहेत काही पाक्षिक स्वरूपात होती काही नियतकालिकेत होती, त्याच्यामध्ये त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. आणि वारंवार त्यांना जाणवत होतं की धर्मशास्त्राच्या आधारावर ही जे काही जातीची संरचना केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा आपला समाज जो आहे हा पुढे येऊ शकत नाही आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे पण त्या गुणवत्तेच्या आधारावर त्याला स्थान मिळत नाही, केवळ जातीच्या आधारावर त्याला स्थान दिले जाते आणि त्यामुळं अशा धर्मशास्त्राचा आणि अशा धर्माचा मी धिक्कार करतो. आणि त्या दृष्टीने मग त्यांच्या मनात ज्या गोष्टी यायला की धर्मांतराचा जो विषय आहे, मला येवल्याच्या परिषदेमध्ये पहिल्यांदा कारण त्याच्या आधी काळाराम मंदिराची चळवळ जी नाशिकमध्ये झाली तर काळाराम मंदिर प्रवेश जो होता त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. त्याच्या दरम्यान मुखेडची एक चळवळ झाली, मुखेडच्या चळवळीमध्ये हिंदू धर्मग्रंथांची हे काढण्यासाठी मिरवणूक काढण्यासाठी अस्पृश्यांनी हट्ट धरला होता आणि त्याच्याला त्यालाही परवानगी मिळाली नाही. म्हणजे ज्या धर्माचे तुम्ही म्हणून त्यांना तुम्ही मानता त्या धर्मातसुद्धा त्या गोष्टींसाठीसुद्धा तुम्ही परवानगी देऊ शकत नाही, म्हणजे इतकं तुम्ही धर्माच्या बाहेर त्यांना केलेलं आहे. आणि ह्याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर होत गेला आणि त्यामुळं येवल्याच्या परिषदेमध्ये पहिल्यांदा त्यांनी सूतोवाच केलं की मी धर्म बदलणार आहे.
आणि त्यामुळे आपले चिरंजीव यशवंत आणि पुतण्या मुकुंद यांना त्यांनी आर्य समाज किंवा शीख समाज यांच्या धर्मांचा बारीकावीनं अभ्यास करण्याच्या दृष्टीनं त्यांनी त्यांना पाठवलं. पण या काळामध्ये बुद्धांचं जे चरित्र आहे किंवा बुद्धांचे जे विचार आहेत आणि ओव्हरऑल बौद्धिझम आहे ह्याच्याकडे ते आकृष्ट होत गेले. त्याच्याबद्दल त्यांनी विपुल वाचन केलं, बऱ्याच गोष्टी केल्या आणि ज्याच्यामध्ये समता आहे, बंधुता आहे आणि ज्याच्यामध्ये क्षमा, शांती, दया आहे, अशा प्रकारचा हा धर्म आहे. आणि त्यामुळं पुढे साधारणपणे मला असं वाटतं की 1956 साली त्यांनी जाहीरपणे धर्मांतर केलं. हे धर्मांतर करत असतानासुद्धा त्यांनी भारतीयांना सांगितलं होतं की मी जो निर्णय घेईल तो देशहिताचा असेल, देशाला दुःख देण्याच्या दृष्टीने मी कुठलीही गोष्टी करणार नाही. आणि त्यावेळा त्यांनी जेव्हा धर्मांतर केलं तर बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे बुद्धाचं संपूर्ण जे ज्याला आपण म्हणतो की बौद्धिझममध्ये सगळ्यात महत्त्व दिलं आहे, दया, क्षमा, शांती या गोष्टींवर मोठा हे दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांचा नेहमी हाच विचार होता की आपल्याला संघर्ष करायचा आहे, पण संघर्ष करत असतो रक्तरंजित कधीच होता कामाने. जर्मन किंवा फ्रेंच राज्यक्रांतीवर त्यांचा त्याबाबतीत विश्वास नव्हता. फेविझम म्हणून जी चळवळ जर्मनीमधून इंग्लंडमध्ये आली त्याबाबतीत त्यांचा विषय होता की लोकशाहीच्या माध्यमातून, चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजकारण करणं आणि समाजाला पुनरुत्थापन करणं, त्या दृष्टीनं शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. आणि शिक्षणाच्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या माध्यमातून हा रचनाबदल होऊ शकतो, ज्यासाठी रक्तपात करण्याची गरज नाही. त्यामुळं शांती यावर त्यांचा मोठा विश्वास होता. त्यामुळं बंधुता असेल, समता असेल, स्वातंत्र्य असेल, हे करत असताना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या शांतीत पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि बुद्धाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शांतता प्रिय किंवा ज्याच्यामध्ये दया, क्षमा, शांती या गोष्टींचा समाविष्ट त्या धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि रूढी परंपरा की अशा कल्पनांवर आधारित धर्म नसून, आणि त्यामुळं कदाचित बाबासाहेब आंबेडकर त्याच्याकडे आकृष्ट झाले आणि त्याप्रमाणे त्यांनी धर्मांतर केलं. तर अनेक पैलूंवर बोलता येण्यासारखं आहे. परराष्ट्र धोरण असेल, चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलेलं की चीन हा अत्यंत धूर्त राष्ट्र आहे आणि ह्याच्याबरोबर मैत्री करणं तसं धोक्याचं आहे. पाकिस्तानच्या बाबतीतमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की महत्त्वाचे प्रश्न काय आहेत की एक अल्पसंख्याक समाज आणि मेन समाज. साधारणपणे भारतामध्ये ज्या काही ब्रिटिशांच्या आधी आपल्यावर जे काही मोठ्या प्रमाणात लोक येऊन आपल्या राज्य करून घेत मोस्टली मुस्लिम होते आणि त्याच्यानंतर एक हिंदू समाज आपल्यावर राज्य करतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी मायनॉरिटीजमध्ये होतो. आणि त्याच्याबरोबर उलटं पाकिस्तानमध्ये जिथे बहुमूल्य समाज हा मुस्लिम आहे आणि तिथे हिंदू समाज हा अत्यंत कमी स्वरूपाचा आहे. ही जी तफावत आहे ही तफावत दूर करण्याच्या दृष्टीनं अनेक विचार त्यांनी केलेले होते आणि ते त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्याच्यावर आजही मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे मला असं वाटतं. चीनच्या बाबतीत त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे त्याबाबतीतही त्यांनी मोठं विवेचन केलेलं आहे. तेव्हा सर्व पैलूंचा, सर्व भारतात जे काही अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात विचार विवेचन करून त्याबाबतीत नुसते ते थांबलेले नाही तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. नदी जोड योजना, उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या नद्या हिमालयातून येतात त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि कुठे खालच्या साऊथमध्ये जसं जातं तर पाण्याचं दुर्भिष्ट जाणवतं, तर ते करायचं असेल तर नदी जोड प्रकल्प करणं गरजेचं आहे, हे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. अशा अनेक विविध पैलूंवर मला असं वाटतं की त्यांनी काम केलेलं आहे. काही प्रमाणात त्यांचे मतभेद निश्चित झाले. गांधींबरोबर त्यांचं कधी पटलं नाही, कारण गांधी पुणे करार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, पुणे करार मुळात काय आहे की बाबासाहेबांनी जो आग्रह धरला होता की लोकशाहीमध्ये आपल्या लोकसंख्येच्या आधारावर आम्हाला त्या पद्धतीनं रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि ते करत असताना काही मतदारसंघ आहेत ते कायमस्वरूपी रिझर्व्ड असे केले असले पाहिजेत, ज्याला गांधींनी मोठा विरोध केला आणि त्याच्या विरोधात ते उपोषणाला बसले आणि पुण्याला कैदेमध्ये होते ते.
आणि त्या तिथे त्यांनी जेव्हा उपोषण आणि आमरण उपोषण जर अशा पद्धतीचं घटनेमध्ये आपण जर मान्य केलं तर मी त्याच्या विरोधात उपोषण करीन आणि प्राणांतिक उपोषण करीन अशी त्यांनी हे दिली होती, ग्वाही दिली होती. आणि त्यामुळं त्यांच्या केवळ प्रकृतीचा, त्यांच्या मोठेपणाचा विचार करून काही लोकांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली. अभ्यास्त्र जयकर आहेत, इतर लोक आहेत. आणि त्यांनी मग बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, लोकसंख्येच्या आधारे साधारणपणे आम्हाला त्याचं रिप्रेझेंटेशन मिळावं. आणि त्यांनी आपला हक्क त्यावेळा थोडासा बाजूला ठेवला, आपला आपला जो हट्ट होता तो बाजूला ठेवला आणि त्या तो जो करार केला गेलेला आहे त्यालाच पुणे करार म्हणतात. तर प्रत्येक वेळा आपला समाज आणि समाजाचं पुनरुत्थापन करण्याच्या दृष्टीने जे काही योग्य त्यांना त्यावेळा वाटलं ते त्यांनी अत्यंत परखडपणे मांडलं आणि त्या दृष्टीनंच कायम ते काम करत आलेले आहेत. गांधीजींनी सुद्धा हरिजनांच्या बाबतीत काम केलेलं आहे, पण गांधीजींच्या मध्ये कायम त्याला आपण म्हणतो की एक अंतर्गत असे प्रतिद्वंद्व जे चालायचे की हिंदू समाजाचं रिप्रेझेंटेशन ते करत असताना हिंदू समाजाचा भाग म्हणून हरिजन, आणि त्यामुळं हरिजनांचं जे काही हरिजन संघ वगैरे काढले होते त्याचं नेतृत्व स्वर्णांकडेच असायचं. तिथं रिप्रेझेंटेशन अस्पृश्यला कधी मिळालं नाही आणि त्यामुळं कदाचित गांधीजीं इतर स्वातंत्र्याच्या बाबतीत त्यांनी जे कार्य आहे ते कार्य मोठ्या प्रमाणात लोकांनी ॲक्सेप्ट केलं, पण हरिजनांच्या बाबतीतलं जे आहे त्याला मोठा प्रतिसाद अस्पृश्य समाजाकडून मिळाला नाही. याचं कारण कदाचित ते असावं, कारण आपलं प्रतिनिधित्व आपल्यातलाच कोणीतरी केलं पाहिजे जो आपले प्रश्न जाणतो, आपल्या समाजावर होणारे जे अत्याचार आहेत आणि वर्षानुवर्ष शतकानुशतकं आपल्याला जे काय परिघाबाहेर टाकले गेलेले आणि त्यातून निर्माण झालेले जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल आणि त्याचा योग्य असा मला वाट दाखवण्याच्या दृष्टीनं त्याचं नेतृत्व आपल्याच समाजातनं कोणीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात आंबेडकरांबरोबर गेला आणि ते उचितच होतं. आणि आजही आपण पाहतो की आजसुद्धा आपण संपूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर त्यांनी जे समाजकारण केलं किंवा त्यांनी जे विवेचन केलं किंवा त्यांचे जे विचार आहेत ते आजही तेवढेच मौलिक आहेत. त्या दृष्टीने काम करणं अत्यंत गरजेचं आहे. कुठेतरी एक जिनसंचा यायची असेल तर ही जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि ते करण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे काय विवेचन केलं त्याच्यामध्ये आंतरजाती विवाह असतील एकमेकाच्या जेणेकरून परिग विस्तारला जाईल. त्याच समाजात जे काही विवाह होतात आपल्या समाजापुरतंच प्रत्येकाने आपल्या अवतीभोवती एक रिंगण जे काढलेलं आहे ते रिंगण तोडून जर आपण अलीकडे पलीकडे गेलो तर कदाचित एक जिन्सता निर्माण होईल आणि विषमतेपासून समतेकडे जायच्या दृष्टीनं त्यांना ते वाटायचं की ही एक उत्कृष्ट सुरुवात असू शकेल. आणि त्या दृष्टीनं मला आजही सांगावं असं वाटतं की आपला हा समाज जो अत्यंत वेगवेगळ्या विविधता निश्चित आहे, विविध जातीमध्ये जो बट हे केला गेलेला आहे, विघटन केलेलेलं आहे, एक जिन्सी प्रमाणात आणि एक ह्यानं जर काम करायचं असेल तर समाज एकत्र येण्याच्या दृष्टीनं ह्या जातीव्यवस्थेवर निश्चितच आपल्याला प्रहार करावा लागेल आणि ह्याच्यातून सुटका केली तर भारत देश एक बलवान देश या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जाईल. मला असं वाटतं की आंबेडकरांनी प्रत्यक्ष शिक्षण परदेशात घेतलेलं असल्यामुळे तिथलं जे समाजकारण होतं त्याचाही मोठा परिणाम त्यांच्यावर झाला होता. जॉन ड्यूसारखे तत्त्वज्ञानी किंवा मगाशी मी नावं घेतली जे त्यांचे स्वतःचे गाईड म्हणून ज्यांनी काम केलं, मार्गदर्शन म्हणून काम केलं, तर संलग्न असतील किंवा लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स निर्माण करणं, हेरल्ड, लास्की, कॅनन, सिडनेम इत्यादी लोकांचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या विचारावर पगडा होता. आणि हे अत्यंत पुरोगामी अशा पद्धतीचे लोक होते आणि लोकशाहीच्या माध्यमातून समाजाचं बळकटीकरण हा धागा घेऊन काम करणारे लोक होते. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की तोच प्रकार भारत देशामध्ये आला पाहिजे आणि तशा पद्धतीनं भारत समाज घडवला पाहिजे किंवा घडला गेला पाहिजे. त्या दृष्टीने मला असं वाटतं की बाबासाहेबांनी खूप प्रचंड काम केलेलं आहे. आजही त्यांनी जे काम केलेलं आहे ते परिपूर्ण अपूर्ण आहे ते आपण पुढे नेलं पाहिजे.
आजच्या पिढीपुढे त्यांचे आदर्श आणि त्यांचे विचार, त्यांची पुस्तकं, त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष हा घराघरात पोचला पाहिजे. आणि जेणेकरून फक्त ह्या समाजाच्या दृष्टीनुस न पाहता संपूर्ण भारत देश आणि त्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं जे दिशादर्शन त्यांनी दिलेलं आहे त्याचा मला असं वाटतं की आपण वेध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या वेबिनारच्या माध्यमातून मला असं वाटतं की ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं एक प्रयत्न होते. त्याबद्दल पुन्हा एकदा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला पहिले बोलण्याची संधी दिली याबद्दल मनस्वितींचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष. पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला याची आपण सुरुवात करत आहोत. आणि मला अतिशय आनंद होत आहे की आपली संस्था ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते आणि त्यानुसार आपण ही व्याख्यानमाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व हे वेगवेगळे पैलू हे वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, त्यांना त्याची माहिती झाली पाहिजे आणि म्हणून या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ अशा सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सोशल ॲक्टिव्हिस्ट अशा सगळ्या लोकांची व्याख्यानं ही वेगवेगळ्या विषयावरती ही आयोजित केलेली आहेत. आणि आज हे जे व्याख्यान आहे या व्याख्यानाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. व्याख्यात्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे व्याख्यान दिलं. याच्यामध्ये लायन्स क्लब सगळे मेंबर महाराष्ट्रामधले वेगवेगळे क्लब्स, डिस्ट्रिक्ट्स, पुणे हे सगळे सहभागी आहेत. आणि ग्लोबल टीचर्स यांच्यातर्फेही हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.